ओके okay. तर वाय नावाची कविता सुरू करतोय आपण त्याचं मराठी भाषांतर बघूया आय नो अ क्युरियस लिटल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग वाय ठीक आहे तरी इथं बघा कवीला एक चौकस मुलगा त्याच्या माहितीतला आहे परिचयाचा आहे जो कवीला नेहमी प्रश्न विचारत आहे की या गोष्टी अशा का आहेत तशा का आहेत म्हणून ठीक आहे वाय this वाय दॅट वाय देन वाय नाव वाय नॉट वाय बाय अँड बाय आणि त्याचे जे हे प्रश्न आहेत बघा ते हे का ते का मग का आताच का पुना, पुना का नको पुन्हा पुन्हा का अशा पद्धतीने तो कवीला प्रश्न विचारतो आहे ठीक आहे आपण सुरुवातीला पाहिले की प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते आणि त्या पद्धतीनेच ह्या मुलाला सुद्धा नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ही वॉन्ट टू नो वाय वूड शूड स्विम वाय लीड अँड मार्बल सिंग तर बघा पहिल्यांदा त्याला काय जाणून घ्यायचं आहे की पाण्यामध्ये लाकूड का तरंगते आणि त्याच ठिकाणी लीड म्हणजे शिस आणि मार्बल्स म्हणजे काचीच्या गोड्या मात्र पाण्यामध्ये का बुडतात असा प्रश्न त्याला पडलेला आहे वाय स्टार्स शूड शाईन अँड वाईन शूड शूड ब्लो अँड वाय वू इट अँड ड्रिंक ठीक आहे तर पुढचा प्रश्न काय बघा त्याला पडलेला मग की तारे का चमकतात वारा का वाहतो आणि आपल्याला अन्न पाणी का लागतं असा पुढचा पडलेला प्रश्न त्याला आहे तर इथे एक प्रश्न विचारला आपल्याला इज द लिटल बॉय रिअली क्युरियस हाऊ डू यू नो इट ठीक आहे तो मुलगा चौकस आहे हे आपल्याला कसं समजतं कसं लक्षात आलं तर त्याचं उत्तर काय बघा द लिटल बॉय वॉज रिअली क्युरियस दॅट्स वाय ही he ऑलवेज आस्क द question ओके ठीक आहे तर पुढे जाऊया मग ओके okay. त्यानंतर काय जाणून घ्यायचं की ही वांट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड अँड वाय दे क्रॉस द स्काय तर त्याला जाणून घ्यायचं की हे आकाशात असणारे ढग कसे बनतात आणि ते आकाश ओलांड का ओलांडतात ठीक आहे दग जे आहे ते पुढं पुढं का सरकत राहतात हे त्याला जाणून घ्यायचं आहे वाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लावर्स डाय आणि पुढचा जो प्रश्न आहे त्याला पडलेला तो काय बघा की सूर्य जो आहे तो टेकडी मागे जाऊन का लपतो किंवा फुलं जी आहेत ती का नष्ट होतात ठीक आहे बघा फुलं तोडल्यानंतर काही काळावधीनंतर ती सुकायला सुरुवात होते आणि असं का होतं हे त्याला जाणून घ्यायचं आहे तर एक मार्जिनल क्वेश्चन आहे बघा इथं काय म्हणलंय व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स त्या मुलाला ढगाबद्दल काय जाणून घ्यायचं आहे तर उत्तर काय बघा मग द बॉय वॉन्ट टू नो व्हॉट द क्लाउड्स आर मेक मेड अप ऑफ ही आल्सो वॉन्ट टू नो वाय द क्लाउड क्रॉस द स्काय ठीक आहे ओके तर पुढे जाऊया मग त्यानंतर काय पुढचा प्रश्न पडला पाहिजे मग की ही वांट्स टू नो वाय वाईन शूड कम फ्रॉम द बिलोज हाव नोज ठीक आहे बिलोज नवीन शब्द अँड अपरेटस फॉर ब्लोविंग एअर ज्याला आपण पाहता म्हणतो बघा ठीक आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की त्याला जाणून घ्यायचं आहे की भात्यामधून हवा बाहेर का पडते वाय पॉपगन शूड गो पॉप अँड वाय द ओसिन एब्स अँड फ्लोज आणि पुढचा प्रश्न असा बघा पॉपकॉर्न म्हणजे खेळण्यातील बंदूक आणि या खेळण्यातील बंदुकीतून फटकन आवाज कसा येतो किंवा ती का करते तसा आवाज आणि पुढचा शब्द आहे एब्स एब्स म्हणजे टाईड वॉटर मूव्ज अवे फ्रॉम द लँड ठीक आहे आणि या समुद्राला या महासागराला भरती किंवा ओटी का बरं येते या प्रश्नाचं उत्तर त्याला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथेही प्रश्न विचारला बघा प्रश्न काय आहे मग वाट ब्लोज आउट ऑफ बिलोज भात्यातून काय बाहेर पडते काय बाहेर पडते मग हवा वाईंड ब्लोज आउट ऑफ द बिलोज ठीक आहे तर त्यानंतर काय म्हणलं बघा मग ही वॉन्ट टू नो वाय फिश हॅव गिल्स तर पाण्यामध्ये असणाऱ्या माशांना कल्ले का असतात गिल्स बघा द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश माशांचे श्वसन इंद्रिय तर या माशांना कल्ले कशासाठी असतात किंवा अँड वाय बॉयज कॅनॉट फ्लाय माणसे का उडू शकत नाहीत वाय स्टीम कम फ्रॉम द केटल स्पाऊट केटल स्पाऊट पाईप ऑफ केटल थ्रू बिच टी ऑर लिक्विड कॅन बी पोअर्ड तर किटलीच्या तोटीतून वाफ कशी बाहेर पडते या प्रश्नाचं उत्तर त्याला हवं आहे आणि अजून काय बघा अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय आणि आकाशातून पाऊस कसा बरसतो ही वॉन्ट टू नो वाय कोर शूट बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन तर त्याला जाणून घ्यायचं की कोळसात का जळतो दगड का जळत नाही हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोअर कोअर म्हणजे द सेंटर ऑफ फ्रूट फळाचा आतील गाभा अँड मॅरो इन द बोन मॅरोजे अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स इन द कॅविटीज ऑफ बोन हाटातील चरबी तर त्या मुलाला जाणून घ्यायचं की सफरचंदाच्या आतील भागात बी कसे पोचतात किंवा हाडामध्ये हा मॅरो किंवा मगज कुठून येतो ह्याचा प्रश्न त्याला पडलेला आहे ठीक आहे आणि शेवटी काय बघा मग ओके ही वॉन्ट्स टू नो वाय आय शूड मेल्ट बर्फ का वितळतो वाय स्पायडर इट द फ्लाईज कोळी किटकांना का फस्त करतो वाय बीच शूड स्टिंग अँड वाय द इस शूड मेक द डब टू राईज डब डबचा काय बघा तेच मिक्सर ऑफ फ्लोअर वॉटर एटसेट्रा रेडी टू बी बेकड इन ब्रेड ज्याला आपण तिंबलेले किंवा कनिक किंवा मळलेलं पीठ म्हणतो तर त्याला पटलेला पुढचा प्रश्न असा आहे की, की मधमाशा का बरं दंश करतात आणि इष्ट जे आहेत ते कनिक कशा पद्धतीने फुगवतं हे त्याला जाणून घ्यायचं आहे सम ऑफ हीज फायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ विल ट्राय तर त्याचे काही प्रश्न असे बघा ते फार कठीण आहे जिचं आपण उत्तर काही प्रयत्न केला तर सहज देऊ शकतो तर इथे एक प्रश्न आहे बघा व्हॉट हेल्प्स द डब टू राईज कणकेला फुगवण्यास कोण मदत करता तर द द डब टू राइज ठीक आहे आणि शेवटी बट ऑदर नो वन एव्हर एट हॅज द रिजन वाय पण त्याचे आई काय असेही काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाचं आजही उत्तर सापडलेलं नाही